काही नाही, आता शेवटी कसं आहे का, जो निर्णय वरिष्ठ नेते घेतात आणि राष्ट्रवादीचा निर्णय दिल्लीवरून झालेला आहे, तिथला निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तसं तीन पक्षाचा सरकार आला, पहिले दोन होता आता तीन पक्ष झाले, का पेरणीपर्यंत पहिले माझ्याकडे खाता होता, आता त्याला विकण्यापर्यंत सुरक्षित माल त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची हा पणन खाता कृषीपेक्षा काही कमी नाही आहे. बोललो का मला आता 15 दिवस झाले, 15 दिवसामध्ये काय आव्हान करायला शिवसैनिकांना, कारण आज एका दिवसात जवळपास 50 च्या वर राजीनामे आले मुंबईमध्ये, चेंबूर सारख्या सगळ्याच ठिकाणी. मला काही जास्त त्याच्यामधला आयडिया नाही, परंतु काही असेल तर निश्चित आपण जोपर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री किंवा आमचे पदाधिकारी तिकडचे स्थानिक सांगितले तोपर्यंत बोलणं शक्य नाही, परंतु मला त्याची माहिती नाही, माहिती घेतल्यानंतर. राष्ट्रवादीचा एक गट आता सत्तेमध्ये सहभागी झालेला आहे, त्यामुळे काही होत आहे का, थोडं गडबड झाली आहे का? नाही तसं काही नाही, आता शेवटी कसं आहे का, जो निर्णय वरिष्ठ नेते घेतात आणि राष्ट्रवादीचा निर्णय दिल्लीवरून झालेला आहे, तिथला निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तसं तीन पक्षाचा सरकार आला, पहिले दोन होता आता तीन पक्ष झाले, आणि याचा फायदा महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल ही गवाही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली, सन्माननीय देवेंद्रजीने दिली, यामुळं मला असं वाटत नाही की त्यांच्यामुळं काही वादविवाद नाही आहे. शेवटी राजकारण आहे, राजकारणामध्ये राजकारण्यासाठी ज्या ज्या सत्तामध्ये जे येतात त्यांचा स्वागतच करायला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला न्याय मिळाला पाहिजे. साहेब, या सगळ्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार अजून रखडलेला आहे, एकीकडे तुमच्याच खात्यात म्हणजे तुमच्याच अनेक सहकाऱ्यांचे मंत्रिपद जे खाते होते ते कमी झालेत, राष्ट्रवादीला मोठे खाते मिळालेत, आणि दुसरीकडे तुमच्या लोकांना खाते मिळत नाही, त्याच्यामुळे नाराजगी आहे. रोज आपण बघतोय की तुमच्या आमदारांमध्ये वर खाली मुख्यमंत्र्यांकडे नाराजगी, बंगल्यावर बैठका. नाही, मला असं वाटतंय का मी नाराज असण्याचा प्रश्नच नाही. पहिलेच बोललो का पेरणीपर्यंत पहिले माझ्याकडे खाता होता, आता त्याला विकण्यापर्यंत सुरक्षित माल त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची हा पणन खाता कृषीपेक्षा काही कमी नाही आहे. मला नंतर अजून मायनॉरिटी खाता हे मुस्लिम समाजाचा असल्या कारणाने मायनॉरिटी समाजाचा शेवटच्या वर्षी न्याय देण्याची भूमिका त्यांच्यासाठी, त्यांच्या पायाभूत मूलभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा किंवा बाकीचे जे त्यांना फॅसिलिटीज मिळायला पाहिजे त्याला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री मोदींनी जबाबदारी दिली आणि मी नाराज नाही. मी तर पहिलेच बोललो का मला आता 15 दिवस झाले, 15 दिवसामध्ये लक्षात बरोबर घेऊ ना आपण साहेब त्यांचा प्रश्न. नाही, मी तर अशा कोणीही आमच्या शिंदे गटाच्या आमदार महोदयांनी किंवा कोणी केलं असेल तर त्याबद्दल मीच क्षमा मागल. शेवटी शेतकरी बांधवांचे असेल, शेतमजुरांचे असेल, मतदारांचे असेल, जे प्रश्नला वाचा फोडण्याचं काम प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया करतात, आणि अशी काही कृती घडली असेल तर मी जरूर त्यांची बद्दल माफी मागल, परंतु असं नाही करायला पाहिजे. भाजपने गेल्या 9 वर्षात 9 सरकारे पाडली देशभरातली, भाजपचं एवढंच काम आहे, विकास कामं काही दिसली नाही सांगा. आता विकास काम मान्य आहे, विकास कामं कधी दिसले नसते. आपण एक लक्षात घ्या का 9 वर्षामध्ये जे विकास झाला नसता, पहिल्या 5 वर्षात विकास झाला नसता डबल निवडून आले नसते, आता तिसऱ्यांदा ते निवडून येणार आहे आणि विकास केला म्हणूनच निवडून येणार आहे. मला असं वाटतंय का सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी या 9 वर्षामध्ये ज्या सामान्यातल्या सामान्य शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत गरिबाची सेवा करण्याचा जो त्यांचा संकल्प होता तो पुरा केला. आता किती सरकारे पाडले, कोण पाडले, कसे पाडले, याच्याऐवजी आम्ही जे सरकार नवीन आणला तो पहिला युतीचा सरकार होता, आम्ही भारतीय जनता पार्टी सोबतच निवडणूक लढली आणि त्यांच्यासोबतच आलो, त्याच्यामध्ये काही गैर नाही. संजय राऊत म्हणतात की येत्या 2024 ला एनडीएचा सर्वात मोठा पराभव होईल, एनडीएचे घटक आता नवीन काय असं वाटतं का की संजय राऊतांच्या म्हणण्याला, कारण की सातत्याने ते टीका करत असतात, परत एकदा त्यांनी अशीच टीका केली की सगळ्यात मोठा पराभव आतापर्यंत एवढा झाला नव्हता तो येत्या निवडणूक. कसं आहे आता घोडा मैदान 8 महिन्यावर आलेलं आहे आणि 7-8 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होतील, तुम्ही पहा का जे ते बोलतात त्याचा कधीही उलटा होतो, म्हणून ते जे बोलू लागले त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा का त्यांचा डायग्नोस काही, त्यांचा अंदाज याच्यामध्ये मला असं वाटतंय का की खरं नाही.
भविष्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये निश्चित एक नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी शिवसेना अजितदादा गट राहील. महागाईवरती आता कुठून येतो आणि तुम्हाला सांगतो.